गुजरात दंगलीसाठी, नोटाबंदीमध्ये झालेल्या नुकसानीसाठी, कोरोना काळात सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे गेलेल्या लोकांच्या मृत्यूसाठी, देशात निर्माण झालेल्या बेरोजगारीसाठी, वाढत्या महागाईसाठी कधीही माफी न मागणाऱ्या मोदींनी खरंच शेतकऱ्यांची माफी मागितली आहे का? सध्या देशात मोदींच्या माफीची चांगलीच चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 कृषी कायदे परत घेताना देशवासियांची माफी मागितली. मात्र ही माफी मागताना मोदी यांनी आपल्या हातून चूक झाली किंवा हा कायदा केल्यानं 700 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला म्हणून मी शेतकऱ्यांची माफी मागतोय असा कुठलाही उल्लेख केलेला नाही. उलट त्यांनी शेतकऱ्यांना दोष देत आपण देशवासियांची माफी मागत असल्याचं म्हटलंय. साथियों, मैं आज देशवासियों से क्षमा मांगते हुए सच्चे मन से और पवित्र हृदय से कहना चाहता हूं कि शायद हमारी तपस्या में ही कोई कमी रही होगी जिसके कारण दिए के प्रकाश जैसा सत्य कुछ किसान भाइयों को हम समझा नहीं पाए. दिए के प्रकाश जैसा सत्य कुछ किसान भाइयों को हम समझा नहीं पाए. मोदी यांच्या मते सरकारने केलेले कायदे योग्यच होते. मात्र हे कायदे काही शेतकऱ्यांना समजले नाहीत किंवा हे कायदे आम्ही शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलो नाही म्हणून मी देशवासियांची माफी मागतोय. म्हणजेच या ठिकाणी देखील मोदी आपली चूक मान्य करत नाहीत. मोदी यांनी जाहीरपणे आत्तापर्यंत कधीही कोणाचीही माफी मागितल्याचं दिसून येत नाही. कदाचित सार्वजनिकरित्या अशा प्रकारे माफी मागण्याची त्यांची ही पहिलीच वेळ असेल. मात्र माफी तेव्हा मागितली जाते जेव्हा तुम्ही चूक करता किंवा तुम्ही चूक केली असा तुमचा विश्वास असतो. मोदी कधीच चूक करत नाहीत आणि जरी केली तरी ते कधी मान्य करतात का? त्यांनी चूक झाली असं मान्यच केलं नसेल तर मग माफी कसली असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतो. मोदी यांनी कधीही देशवासियांची माफी मागितलेली नाही. मोदींनी गुजरात दंगलीसाठी देशवासियांची माफी मागितली का? नोटाबंदीमध्ये कित्येक लोकांचा रांगेत मृत्यू झाला, देशाचं लाखो कोटी रुपयांचं नुकसान झालं, लाखो कारखाने बंद पडले, करोडो लोक बेरोजगार झाले, त्यासाठी त्यांनी कधी माफी मागितली का? कोणतीही तयारी नसताना देशात अचानक लावलेल्या लॉकडाऊनमुळे करोडो लोक अन्न पाण्यासाठी वंचित झाले, काही लोकांचा प्रवासात मृत्यू झाला, त्यासाठी मोदींनी कधी देशवासियांची माफी मागितली आहे का? कोरोना काळातील ढिसाळ कारभारामुळे हजारो लोकांचा ऑक्सिजनच्या अभावी मृत्यू झाला, त्यासाठी त्यांनी कधी देशवासियांची माफी मागितली आहे का? स्वतःच्या चुकांमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला तरी ज्या मोदींनी कधीही देशवासियांची माफी मागितली नाही ते मोदी शेतकऱ्यांची माफी मागणार आहेत का किंवा कशी मागणार? सध्या काही लोक असं समजत आहेत की मोदी यांनी शेतकरी कायदे रद्द करण्याची घोषणा करताना शेतकऱ्यांची माफी मागितली आहे. मात्र त्यांनी शेतकऱ्यांची नाही तर देशवासियांची माफी मागितली आहे. आपण काही शेतकऱ्यांना हे कृषी कायदे समजावून सांगू शकलो नाही, त्यांचं हित त्यांना समजावून सांगू शकलो नाही म्हणून आपण देशवासियांची माफी मागत आहोत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. थोडक्यात, मी कोणतीही चूक केलेली नाही तरीही मी देशवासियांची माफी मागतो असं पंतप्रधान यांना या ठिकाणी म्हणायचं आहे. शेतकऱ्यांना दिए के प्रकाश जैसा सत्य समजलं नाही म्हणून आपण माफी मागत आहोत. आता कुणी लोकांना सत्य समजलं नाही म्हणून माफी मागतं का? किंवा ज्या लोकांना सत्य समजत नाही त्या लोकांना आपण काय म्हणतो? म्हणजेच आम्ही समजावून सांगत होतो मात्र मूर्ख लोकांना ते सत्य समजलं नाही असंच तर मोदींना म्हणायचं नाही ना. काही शेतकऱ्यांना हा कायदा समजलाच नाही किंबहुना त्यांना त्यांचं भलं लक्षात आलं नाही असं मोदी म्हणतात. मात्र प्रश्न हा आहे की काही शेतकऱ्यांना हा कायदा समजला नाही म्हणून सरकारने हा कायदा परत घेतला असेल तर CAA आणि NRCचं काम तुम्ही थांबवणार आहात का? CAA आणि NRCला देखील काही लोकांचा विरोध आहे. एवढंच काय, कलम 370 रद्द करण्याला देखील काही लोकांचा विरोध आहे. म्हणून तुम्ही 370 कलम पुन्हा आणणार आहात का? खरं तर येणाऱ्या 5 राज्याच्या निवडणुकांमध्ये शेतकरी आंदोलनाचा भाजपला मोठा फटका बसणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. म्हणून मोदींनी हे कायदे परत मागे घेतल्याची घोषणा केली आहे का? नाही तर गेल्या 1 वर्षात 700 शेतकऱ्यांच्या मृत्यूबाबत साधा ब्र न काढणाऱ्या मोदींना शेतकऱ्यांबद्दल किती प्रेम आहे हे आपण पाहिलंच आहे. एकंदरीत काही लोक मोदी यांनी देशवासियांची माफी मागितली म्हणून आनंदोत्सव साजरा करत असले तरी ती माफी होऊ शकत नाही.
कारण जेव्हा आपण माफी मागतो तेव्हा आपण आपली चूक मान्य केलेली असते. इथे मोदींनी त्यांची कुठलीही चूक मान्य केलेली नाही आणि ते करणारही नाहीत कधी, कारण त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये आपल्याला त्यांनी कधीही कुणाचीही माफी मागितल्याचं दिसून येत नाही. ही माहिती आपल्यासाठी लिहिली होती आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी. आपल्याला ही माहिती कशी वाटली कृपया प्रतिक्रियाद्वारे आम्हाला जरूर कळवा. हा व्हिडिओ जर आपण फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा, आणि आपण हा व्हिडिओ जर यूट्यूबला पाहत असाल तर आमच्या मॅक्स महाराष्ट्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि सोबतचं बेल आयकॉन देखील दाबायला विसरू नका. आणि हो, जास्तीत जास्त लाईक्स या व्हिडिओला करा, कारण आपोआप आपल्या लाईक्सने अनेकांनापर्यंत हा व्हिडिओ पोहोचणार आहे. त्यामुळे प्लीज, धन्यवाद. आपण पाहत होतात मॅक्स महाराष्ट्र.